सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आता ज्या माणसाला 500 किलोमीटरहून भेटायला यायचं त्याबद्दल बोलणार काय, म्हणजे एवढं दुरून यायची आत्मीयता लाभलेली। सर, तुमच्याबद्दल जर बोलायचं झालं ना, होतील बहू आहेतही बहू, परंतु या समहा। सरांचा प्रामाणिकपणा, सरांची चिकाटी, याला तोड नाही। असा प्रामाणिकपण माणूस आज जगामध्ये फक्त बोटावर मोजण्यात के लोक आहात की जे प्रामाणिक राहतात, बस बाकी कोणीही नाही। थँक्यू सर। हॅलो, पहिलं तर सगळ्यांना सॉरी, मी 2 तास लेट झालो पुण्यातासून। ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होता की सासरे ॲडमिट होते, त्याच्यामुळे मला थोडंसं लेट झालं। आणि क्लासबद्दल बोलायचं तर मी क्लास जॉईन केला त्यावेळेस मला असं वाटत होतं क्लास होईल का नाही होईल। ह्याच्या आधी मी खूप क्लासला ट्राय केलं, कारण जॉबमुळे ॲक्च्युली टाईमच भेटत नाही। आणि क्लास तर आपला टायमिंग असा खूप छान होता, 9 ते 10, आणि मॅनेजमेंट होत होतं। दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेस आम्ही लॅपटॉपवरच असतो, जॉब आमचा लॅपटॉप IT असल्यामुळे लॅपटॉपवरच असतो, आणि कम्फर्टेबल होतं की आपण क्लास होईल आपला म्हणून। आणि अशीच चाललेली जर्नी, खूप काही शिकायला भेटलं मला सर तुमच्याकडून। पहिलं तर मी SIP वगैरे करतच होतो, पण ते जे तुम्ही डीप नॉलेज दिलं ते मला कधीच माहितीच नव्हतं किंवा कधी समजतच नव्हतं। व्हिडिओ वगैरे यूट्यूबवर आपण बघतोच, ज्या तुम्ही गोष्टी डीप शिकवल्या त्याचा आता मला खूप फायदा होतो आणि मी लोकांना सांगतो आहे। आणि माझ्याकडे असं होतं की आता मी एजंट झाल्यासारखं होतं आहे। आता ॲक्च्युली माझे फ्रेंड्स किंवा माझी फॅमिलीमधले, इवन माझी वाईफसुद्धा माझे म्हणजे छोटे आपण प्रॉफिट आता बुक करतो आहे। पहिलं तर असं व्हायचं की मी प्रत्येक वेळेस सरांना लाईव्हमध्ये पण सांगायचं की सर माझं प्रॉफिटच बुक होत नाही, कारण मला समजतच नव्हतं ती रेझिस्टन्सपासून कॅन्डल खाली येते ते मला समजतच नव्हतं। ज्यावेळेस आता माझं प्रॉफिट बुक होतं किंवा माझ्या आता कधी पण आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुक झालं की आपल्याला थोडंसं सांगावं वाटतं, कोणाला मित्रांमध्ये शेअर करावं वाटतं, मग ते थोडंसं आता विचारतात की मला पण चांगलं वाटतं। एक्सेल शीट अजय सर, माझ्या अजय सरांची भेटच झाली नाही अजून, आम्ही कॉलवरच बोललो आहे सारखं, आणि मला लेट झाल्यामुळे मला काही जमलंच नाही। आणि एक्सेल सीट वगैरे चांगले मेंटेन करतो, स्टॉक वगैरे चांगले डिस्कस करतो, आणि मी जसं सरांना दुपारच्या क्लासमध्ये मीटिंग असतात आणि मला पण कधी कधी बोलायला भेटतच नाही सर, मी म्यूटवर असतो, आणि कधी घरी असलं की वर्क फ्रॉम होम असलं की मी फ्रीली बोलतो तुम्हाला। आणि तुम्ही जसं की कॅन्डल काल परवाच आपण पतंजली स्टॉकबद्दल बोलत होतो, ते मी थोडंसं तुमचं ऑब्झर्वेशन करत असतो की तुम्ही काय बघता एवढं की स्टॉक ह्या वेळेला कसं काय वर जातो। ह्या अशा खूप काही चांगल्या गोष्टी मला बघायला भेटल्या, माझ्यात खूप इम्प्रूव्हमेंट झाली, आणि मी खूप जणांना सजेस्ट पण केलं तुमच्या, आता मला माहीत नाही ते जॉईन होत आहेत की लाईव्ह बघतायत, पण मी खूप साऱ्यांना सल्ले दिले की सरांबरोबर कनेक्ट व्हा आणि शिका, चांगली गोष्ट आहे। आता सारे सगळेजण शिकतायत, इम्प्रूव्हमेंट करतायत माझ्याबरोबर। थँक्यू मला बोलायला दिल्याबद्दल। नेक्स्ट, गिफ्टेक फॅमिलीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। माझी शेअर मार्केटची जर्नी कोविडनंतर चालू झाली, ज्यावेळेस आपण सर्व घरी होतो त्या पिरियडला यूट्यूब बघता बघता ती सुरुवात झाली, पण ती चुकीची झाली होती। सगळ्यात पहिले मी ऑप्शनमध्ये काम केलं, त्यामुळे खूप लॉस झाला। मला असं वाटते तुम्ही 4 वर्ष आधी आम्हाला भेटले असते तो लॉस झाले नसता। बरेच लोक आहे, मी प्रामाणिकपणे इथं सांगतो, पण माझ्यासारखे बरेचसे लोक यामध्ये आहे ते सांगत नसेल। जर तुम्ही 4 वर्ष आधी जर भेटले असते आज कोरोटोमध्ये मी राहिलेलो असतो, असा होतो लॉस झालेला आहे। कारण त्यानंतर एक क्लास केला, क्लासमध्ये काय झालं, त्यांनी मला प्रायमरी मार्केट काय, सेकंडरी काय मार्केट काय, ग्रे मार्केट काय, हे काही शिकवलं नव्हतं त्यांनी। त्यांनी डायरेक्ट पुट कॉल ऑप्शनमध्ये नेऊन ठेवलं आहे, तर टाईम व्हॅल्यू हे ते काही समजत नव्हतं सर आम्हाला। आणि ते करता करता आमचे 1-2 वर्ष त्यातच चालले गेले। त्यानंतर लॉस झाल्यानंतर काय झालं, माझ्या ड्युटी करतो, ड्युटीमध्ये पण मला त्रास झाल्यानंतर, असा करता करता मी तुमच्या सहवासात आलो। त्यानंतर काय झालं, मी नाईट शिफ्ट वगैरे असते त्यामुळे मला ओळखत नसेल ते कोणी, क्लासला मी कमीत कमी अटेंड करायचं। तर त्या पिरियडला शोभना मॅम, कल्पना मॅम यांनी नोट्स दिल्या, त्या वाचल्या मी परत, आता सुरुवात चांगली आहे माझी। ठीक आहे सर। रुपेश सर,
नमस्कार, माझं नाव रुपेश बोरकर. आज मी पहिल्यांदाच माईक हातात धरला. सर्वप्रथम आपल्या फॅमिलीचं आभार मानतो सर्वजण इथं आलेत, कारण आपण सगळे यूट्यूबच्या माध्यमातून भेटलो. तर सोशल मीडियाची एवढी ताकद की आपण कोण कोणीकडून आले, दुरून आलेत, त्यामुळं सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि मी स्टॉक मार्केटमध्ये आलो म्हणजे आमच्या कंपनीतले एक आमचे सिनियर आहेत, त्यांनी मला हे सांगितलं. म्हणजे पहिलं काय पूर्वी माहीत नव्हतं, डिमॅट पण अकाउंट त्यांनीच काढून दिलं. आणि मी असंच शोधत ॲक्सिडेंटली तुमचा व्हिडिओ सापडला. तिथून पुढं म्हणजे तुम्ही जे तलाठीची परीक्षा दिलेली ना, तेव्हा बघा माझं तसं ऑप्शनप्रमाणे झालेलं, झोपच लागायची नाही. आता सर तलाठी झाले तर आपल्याला शिकवणार कोण, हा सगळा मोठा प्रश्न होता माझ्याकडे. म्हणून मी लगेच फी वन टाईम फी भरली आणि सरांनी सांगितलं तसं पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं. तेव्हा खूप म्हणजे टेन्शन आलेलं की आत्ता तर आपण जर्नी सुरू केली आणि एवढा चांगला माणूस आपल्याला भेटला आहे आणि आता पुढे शिकवणार कोण, कारण यूट्यूबला एवढे व्हिडिओ बघितले पण काही समजलं नाही. पण सर तुमच्या माध्यमातून एवढं समजलं. माझ्या मिसेसला पण मी आता चालू केलं शिकवायला थोडं. आणि एवढं बोलून मी थांबतो. नमस्कार, मी सोमनाथ आळणे, डीप टेक परिवाराच्या सर्वांचं स्वागत. मला काही जास्त बोलता येत नाही, इंग्लिश तर येतच नाही त्यापेक्षा, त्यामुळं थोडंफार समजून घ्या. सरांनी आपल्या ज्ञान तर खूप दिलं आहे, हे सर्वांनी सांगितलंतच, प्रत्येक जणांनी सांगितलं आहे, त्यात मी पण आहे. जास्त बोलता येत नाही. माझ्या मुलांनी हे शेअर मार्केटमध्ये जा इंटरेस्ट दाखवला त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. सर्वात जास्त आनंद त्याबद्दल होत आहे, शिकण्यापेक्षा पण जास्त आनंद होत आहे. त्याचप्रमाणे माझी मुलगी, माझी बायको व माझे नाते एक पण शिकायला पाहिजे. भलं तुम्ही इन्व्हेस्टमेंट नका करू, पण शिकून घ्या, कधीही कामाला येईन ते आयुष्यभरात. मॅडमनी खूप छान बोलले, आज त्या वयात पण शिकता मला खूप आनंद आहे. तसंच प्रमाणे तरुण लोकांनी पण शिकलं पाहिजे, आपल्या मुलांनी, आपल्यापेक्षा आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. मी ज्या काळात इन्व्हेस्टमेंट करायचो तेव्हा तर मला काहीच कळत नव्हतं, मी फोनवर इन्व्हेस्टमेंट करायचो. सरांनासुद्धा सांगितलं आहे मी त्या काळात माझ्याकडे ब्रिटानियाचे शेअर होते, कोलगेटचे होते. मी एक घेतले काय, मी ज्ञान बघून नाही घेतलं, मी तर फक्त बिस्किट घेतलं ब्रिटानी दिसलं, हां ब्रिटानी शेअर आहे का बघायचं आणि घ्यायचो, कोलगेट दात घासायचो, घ्यायचो ते शेअर. आणि त्यात प्रॉफिट व्हायचं मला, असं नाही की नाही व्हायचं, प्रत्येक गोष्टीत प्रॉफिट झालं आहे. लॉस असला तरी मी घाबरायचो नाही. 2000 आजच्या काळात पण मी मला काही येत नव्हतं, एवढा लॉस होता तरी मी घाबरलो नाही, गप बसायचो. आहे ना इन्व्हेस्टमेंट ठेवायचो तशीच, चांगले शेअर आहेत ना आपल्याकडं, चालतात ना हे मार्केटमध्ये, त्या हिशोबाने घ्यायचो मी आत्तापर्यंत. पण सरांचं ज्ञान आलं, थोडंफार शिकलो त्यांच्याकडनं. मी सगळं शिकलो नाही, सगळ्या क्लास पण अटेंड नाही केली, मी कधी सरांशी बोलत पण नव्हतो. जेवढं शिकता येईन तेवढं शिकलो आणि इथून पुढं पण शिकत राहणार. रिटायर झालं तर फुल क्लास का शिकणार, एक दिवस मिस नाही करणार, एक दिवस म्हणजे एक मिनटं पण मिस नाही करणार मी. असं सर्वांनी ज्ञान घ्या सरांकडनं, अजून जेवढं भेटेन तेवढं घ्या. असं नाही की थोडं भेटलं सगळं येतं. शेअर मार्केटमध्ये कुणीच फुल म्हणजे माय काय म्हणते परफेक्ट कधीच होणार नाही. आज माझं वय, मी जवान होतो, माझा मुलगा पण नव्हता तेव्हा, त्या मुलाला मी सांगत आलं ते बघण्यापेक्षा हे बघत राहा, तू शिकू नको पण बघत राहा. एकदा बघायला चालू केलं की बाबू ॲटोमॅटिक त्यात यायला लागतो, आवड तयारा होती. सरांचे जेव्हापासून मी क्लास घेतला, मला माहिती आहे मला होणार नाही क्लास, कारण माझी सेकंड असती, फर्स्ट असती, नाईट असती, त्यामुळे मला माहितीच होतं होणार नाही क्लास. तरी मी सुद्धा घेतला आहे, वन टाईम फी भरून घेतली मी का, तर माझा मुलगा शिकन. मुलाला मी सी ए पण सांगितलं, माझ्या फॅमिलीला पण सांगितलं, 7000 रुपये भरलेत, मी शिकतो, हा मी शिकन. माझा मुलगा मला रोज म्हणायला लागतो, बसा तुम्ही. मी म्हणायचो तू बस. पण मला आनंद वाटतो सर्वात जास्त की माझा मुलगा शिकतो आहे, फालतू नाद करण्यापेक्षा हे नाद चांगलं आहे. सगळ्यांचे खूप आभार आहे, सर्वांतर्फे आभार आहे, डिप्टेक फॅमिलीला पण आभार, तुम्ही असं शिकवत राहा सर, मला आनंद वाटतो.
आणि मी रिटायर झालं की तुमच्याकडनं शिकणार. आत्ता मला वेळ भेटत नाही सर, सॉरी सर. एवढंच बोलतो ना मला. नमस्कार सरांना. मी तर म्हणजे आता सर्व्हिसमध्ये आहे आणि आत्ता सुट्टीवरती आहे आणि मी खूप स्वतःला लकी मानतो की मला सर्व्हिसमध्ये असताना पण ही सुवर्ण संधी भेटली की मी आपल्या सगळ्यांना भेटू शकलो आणि हा कार्यक्रम जॉईन करू शकलो. मी क्लास लावायच्या अगोदर मला हाच प्रश्न पडायचा की माझ्याच्यानं क्लास होईल की नाही. तसंच ज्यावेळेस मीटअपचा प्लॅन झाला तर मला असं वाटत होतं की मी ह्या मीटअपला येईन की नाही आणि योगायोगानं मला हा चान्स भेटला आणि मी खूप खुश आहे की आपल्या सगळ्यांना सगळ्यांची भेट झाली. सरांचे खूप खूप आभार. सरांकडून खूप काही शिकायला भेटलं मला. शेअर मार्केटच नाही पण लाईफमध्ये भरपूर खूप गोष्टी मी सरांपासून शिकल्या. संयम, पेशन्स आणि खूप साऱ्या म्हणजे व्यक्तिमत्व चांगलं भेटलं आणि ही कम्युनिटी खूप छान आहे आणि मी या कम्युनिटीशी जोडले राहण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद सगळ्यांना. अमित सर आता. सर मला बिलकुल बोलता येत नाही पहिली गोष्ट. पहिल्यांदाच मी माईक धरणार आहे हातामध्ये आज आणि मला काहीच बोलता येत नाही. हो का? सुरुवात इथून आहे. पूट माझं इकडेच झालं आहे आता. तर हां, काय बोलू. भारताचं सैनिक हे काहीही पण सक्सेसफुल करून दाखवू शकतं. ते सरांनी आज सक्सेसफुल करून दाखवलं आहे. आपल्याला सगळ्यांना सक्सेसफुल करून दाखवलं आहे सरांनी. म्हणजे जो कॉन्फिडन्स माझ्यात तर नव्हताच, कारण की मी इतका लॉस केला आहे, सरांना माहिती आहे कुठल्या लेवलचा लॉस केलेला आहे. त्या लॉस केल्यानंतर मग मी परत रिएंट्री केली. सरांच्या माध्यमातून मी बरंचसं काही शिकतो आहे सध्या. आणि सरांनी पहिले जे म्हणजे भारतासाठी जे बहुमूल्य टायमिंग दिला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे रोजच्या रोज शिकवतात, दुपारचा क्लास, रात्रीचा क्लास, परत यूट्यूबचे व्हिडिओज, ह्या सगळ्या गोष्टी मला तर अजूनही बोलता नाही येत आहे. बट याच्यामध्ये जे लागणारं हे आहे त्यांचं व्हॅल्यू आणि त्यांचा टाईम, त्याच्याबद्दल सर खरंच मानवंदन आहे तुम्हाला. आणि बस थँक्यू. मलाही जास्त बोलता नाही. थँक्यू सर. सर आजचे भाव बोलतो. भाव नमस्कार. मी फर्स्ट टाइम घेतो हे. पहिल्यांदाच गेला होतो माईक हातात. डिपटेक फॅमिलीला माझा सर्व नमस्कार आणि तुम्हाला वंदन करतो. तर माझी सुरुवात यूट्यूबवरून झाली. यूट्यूबचं रूपांतर टेलिग्राममध्ये झालं. टेलिग्रामचं रूपांतर क्लासमध्ये झालं. क्लासमध्ये तर काय, पहिला माझ्यापासून सुरुवात व्हायची आणि शेवटी माझ्यापासून होईल. तर दीपक सर म्हणजे एक सोन्याचा परिस आहे आणि ते पण त्यांना हे म्हणजे त्यांचा सोन्यात रूपांतर होणार एवढं मला सांग वाटतं. मला जास्त बोलता येत नाही सर एवढं. मी फक्त दोन वाक्यात बोलतो. जन्मोजन्मी आपण सर्वांनी बहुपुण्य केले तेव्हा ह्या विठ्ठल स्वरूप दीपक सरांची भेट झाली आणि ह्या भेटीचं आपण सर्वजण सोनं केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून मी दोन शब्द बोलतो. प्रथम तर दीपटेक परिवाराला खूप खूप नमस्कार. मी इथं आलो आणि मला बोलण्याचं भाग्य मिळालं. दीपक सर असेल आणि त्यांचे दोन्ही बंधू असेल ह्यांचे आमचे संबंध किमान 15 ते 20 वर्षापासून आहे आणि माझं यांच्या बाजूला दुकान आहे छोटंसं आणि आमचे ऋषीभाऊ यांचं पण दुकान आहे. तसं दीपक सर मिलिटरीमध्ये असायचे त्याच्यामुळे जास्त काही भेट होत नसायची त्यांची. बाकी त्यांचे दोन्ही पण बंधू आहे. यांचा दिवसभरातून एखादा चहा होत नसेल असा दिवस जात नसेल. आणि स्टॉक मार्केटचं मला पण नॉलेज कोरोनानंतरच आलं. तसे मी यूट्यूब पाहून
आपलं ट्रेडिंगच करायचं, स्विंग ट्रेडिंग आणि छोटासा पोर्टफोलिओ होता, म्हणजे पैसे गेले तरी टेन्शन नाही अशा हिशोबाने मी त्यात एंट्रन्स घेतला. ऑप्शन तर काही मला येतच नव्हता, तो उलट शिकायला लागल्यापासून हे व्हॉट्सअपवर कॉल होता त्याच्यामुळे ते शिकलो. त्याच्यात लॉस पण झाला थोडासा. आणि सरांचं म्हणजे खूप गर्वाची गोष्ट आहे, सरांनी मिलिटरी सोडून याच्यात पण संपूर्ण ज्ञान प्राप्त केलं, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद सर. तर्क होते झाल्यावर बोलायला. सर्वांना नमस्कार, मी ॲडव्होकेट दयानंद. तुमच्या शालीन मॅडम ज्या आहेत त्या आई आहेत माझ्या. तर शेअर मार्केटची सुरुवात आमच्या घरामध्ये जी झालेली, मी माझ्या डोळ्याने जी पाहिली, तर थोड्याशा मी गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कोर्टामध्ये प्रॅक्टिसला असल्यामुळे रोज माझ्या डोळ्यासमोर घटना यायच्या की साहेब आज 1 कोटीचा गंडा घातला आहे, कुणाला 15 लाखाचा गंडा घातला आहे, कुणाला 5 लाखाचा गंडा घातला, केसेस डोळ्यासमोर यायच्या. आणि त्याच दरम्यान आमच्या मम्मींनी आईंनी शेअर मार्केटचा क्लास जॉईन केला होता, म्हटलं ठीक आहे, कुठेतरी दुसरीकडे पहिला आधी जॉईन केलेला, जॉईन केला त्यांना बसवायचे यायचे, म्हटलं चाललं चालू दे, दोघं आपल्या नवरा बायको जात आहेत येत आहेत करतात आपल्या विरम, मग माझा हिशोब असा की विरंगुळा म्हणून करतायत करू देत. नंतर खुसफुस ऐकली लॉस झाला आहे, म्हटलं छान. तरी पण मी काय म्हटलं नाही बाबा ठीक आहे करतायत करू दे झाला आहे ठीक आहे. पण ह्या गोष्टीमुळे मी थोडा घरात चौकस असायचो. आधीच शेअर मार्केटच्या ह्या बातमी मी ऐकलेल्या, त्यामुळे मी माझं डिमॅट अकाउंट पण उघडलं नव्हतं, जिकडं जायचं नाही ते उघडायचं कशाला. आणि नंतर सरांचे व्हिडिओज आमच्या मम्मीने पाहिले, सरांची माहिती मला सांगितली, त्यावेळेला पण माझं होला हो हां ठीक आहे चांगली गोष्ट आहे बघा करा. तर पण मम्मी पहिल्यापासूनच आमची एखादी गोष्ट शिकण्यासाठी उत्साही, त्यामुळे हळूहळू क्लासेस सुरू झाले, सरांचे बघणं सुरू झालं. दुपारी 2 सुट्टीला घरी आलो तरी मी दारातनं बघायचो एवढी माणसं कोण आहेत, आत उघडून बघायचं तर जी व्यक्ती पहिली सिरियल बघत किंवा टी व्ही बघत असायचे त्यांच्यासमोर आता लॅपटॉप कॉलिंग सुरू आहे बघतायत, म्हटलं बरं ठीक आहे चांगलं चाललं. हळूहळू नंतर संध्याकाळी घरी आलो, आई जेवायला काय म्हणूस तोपर्यंत आत आलेल्या पप्पाच सांगायच्या क्लास चालू आहे, हळूच बघायचं हा क्लास चालू आहे ठीक आहे. तरी पण त्यानंतर आमच्या घरामध्ये माझ्याशी आणि माझ्या आईचा वाद व्हायचं कारण एकच सुरू झालं, तो अकाउंट कधी उघडतोयस, तुझं डिमॅटचं अकाउंट कुठं आहे. घरामध्ये ज्या व्यक्ती बाबा तू कसा होतास काय झालं आहे दिवसभर काय झालं कसा आलायच अकाउंट कधी उघडणार आहेस. म्हणजे ज्या व्यक्तींना चूल मूल आणि घरातल्या गोष्टी बघणे, त्या व्यक्ती आता घरातल्या प्रोग्रेसिव्ह गोष्टी हे सरांमुळे करायला लागल्यात. आणि एक तुमच्या क्लासचा विद्यार्थी नसूनही सर मी एक सांगतो की तुमचे जेवढे विद्यार्थी पाहतो आहे त्यांनी फक्त शेअर मार्केटचाच अभ्यास न करता त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करून स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केलेली आहे प्रत्येकाने. हे एक मी तुमचा क्लासचा विद्यार्थी सेमी विद्यार्थी म्हणा कारण साईडनं बघत होतो, पण त्या गोष्टी आज बाहेरचा माणूस म्हणून किंवा तिराईत व्यक्ती म्हणून ज्यावेळेला एखाद्या क्लासकडे पाहिलं जातं तर ती गोष्ट मला आज जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की प्रत्येक विद्यार्थी हा आता बघण्यानुसार सक्षम झाला असं वाटतं की त्याच्या घरातल्या कमीत कमी त्याच्या घरातल्या व्यक्तीला बहिणीला भावाला मुलाला मुलीला आई वडिलांना कुणालाही या गोष्टी शिकवू शकेल एवढ्या तुम्ही बालवाडीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत जसं शिक्षण असतं तसं तुम्ही या 6 महिन्यांमध्ये 7 महिन्यांमध्ये त्यांना दिलेलं आहे. माझ्या प्रोफेशनमध्ये मला कदाचित मला जॉईन होताना आलं किंवा बघताना आलं पण त्याचा भुर्दंड बसला आज असं मला वाटतं आहे बघून सगळ्या गोष्टींमध्ये. हे कमीत कमी त्यावेळेला जर मी अकाउंट ओपन करतो म्हटलं असतं तर माझंही काय माझ्या आईनं केलं असतं म्हटलं असतं तरी चाललं असतं. त्यामुळे सर्वांना असंच अभ्यास करत राहा. कदाचित मी थोडंसं मागं पडलो आता आई आहेत, आई ही सगळ्यात मोठा गुरु असते तर तिच्याकडूनही मी शिकेन, भविष्यात तुमचा क्लासही सर मी जॉईन करेन परत. एवढंच मी सांगतो सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि छान वाटलं आज तुमचा कार्यक्रम बघून सगळ्यांचा. थँक्यू. मॅम
आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती दीपक सर आणि दीपटेक परिवाराचे सर्व सभासद सर्व सभासद आम्हाला हा कार्यक्रम उपस्थित राहता आलं याबद्दल धन्यवाद हे करतो आणि सर्व उपस्थितांचे स्वागत करतो, आभार मानतो। आम्ही ह्या बाजूला कसे वळलो ते आता दोघांनी सांगितलेलं आहे। एका लॉसमधून प्रॉफिटमध्ये येण्यासाठी म्हणून ह्या का ह्याच्याकडे आम्ही वळलो आणि दीपक सरांच्या क्लासचा जो काय चांगल्या प्रकारे जो उपयोग आम्हा भिंगारदेवे फॅमिलीला झाला ह्या निमित्तानं आम्ही दीपक सरांचे आमच्या भिंगारदेवे परिवारातर्फे थोडं फूल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांचा सत्कार करू इच्छितो। तरी तो त्यांनी स्वीकार करावा एवढी ह्या निमित्तानं विनंती। आणि सरांनी हा जो काय समाजसेवेचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो इथून पुढं पण त्यांनी असा चालू ठेवावा। आर्मी पर्सनना सांगावं लागत नाही की देश सेवा करा किंवा समाजसेवा करा, त्यांच्या आर्मीच्या कालावधीमध्ये त्यांना हे पूर्णपणे त्यांच्या अंगी बिनवलेलं असतं आणि ते रिटायर झाले तरीसुद्धा त्यांची जी देशाप्रती आणि समाजाप्रती असणारी जी भावना असते ही समाजसेवेची भावना कायम त्यांच्यामध्ये असते आणि ते इथून पुढंसुद्धा त्या पद्धतीनंच तुम्हा सर्वांना ते मार्गदर्शन करतील। एक ह्या क्षेत्रामध्ये हे जे क्षेत्र नवीन आहे आपल्या मराठी माणसाला, पण त्याच्यामध्ये गोडी निर्माण करून ह्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस हा जास्तीत जास्त कसा पुढे जाईल ह्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतील आणि त्यांचा प्रयत्न राहणारच आहे। आणि ही त्यांची देशसेवा, ही त्यांचे समाजप्रेम असंच पुढं कायम राहू आणि तुम्हा सर्वांना मार्गदर्शन होऊ एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो।